हरि ओम। ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। मी मेधा कोरे, दादर उपासना केंद्र, शिक्षण बीएससी बीएड एमए, शाळेत गव्हर्नमेंट ग्रँड शाळेमध्ये 26 वर्ष झाली नोकरी करते। माझा अनुभव असा आहे, अनुभव आधी बाप्पाबद्दल सांगायचं झालं तर चमत्कार म्हणतात की चमत्कार तिकडे नमस्कार, पण माझ्या जीवनामध्ये जो सकारात्मक बदल झालेला आहे हाच माझ्या दृष्टीने मोठा चमत्कार आहे। बापूंकडे कसे आले, जसं चिडीच्या पोराच्या पायाला दोर बांधून खेचून घेतलं तसंच माझ्या जीवनामध्ये घडलं आणि बापूंकडे मी आले। 2000-2001 ह्या दरम्यान मी आले। आल्यानंतर मी राहते मामांकडे आणि आपला सच्चिदानंद उत्सव ज्यावेळेला सुरू झाला होता त्यावेळेला आपल्या पादुकांचं बुकिंग चालू होतं आणि मामांच्या घरी पादुका आणायच्या की नाही हे माझ्या हातात नव्हतं, मी कसं म्हणणार। मी गप्प बसले होते घरी, मामांची मुलगी अचानक मला म्हणाली की उद्या सच्चिदानंद उत्सव सुरू होते आणि आपल्याकडे पादुका नाही आहेत, पादुका तर बुकिंग होईल का। मी म्हटलं ठीक आहे, विचारूया आपण कोणाला तरी। मी आपल्या दत्तात्रय जोशी जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विचारलं फोन करून, काका म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे, उद्या जर सच्चिदानंद उत्सव सुरू होतो आहे आणि आम्हाला पादुका हव्यात। काका म्हणाले आता सगळ्यांचं बुकिंग झालेलं आहे आणि बुकिंगप्रमाणे पादुका उपासना केंद्रावर आलेले आहेत, त्यामुळे तू एक काम कर की विनोद सिंह वैद्य आहेत त्यांना विचार ते काय म्हणतात बघ। मग मी विनोद सिंह वैद्यांना फोन केला आणि विचारलं, काका म्हटलं आपल्याकडे पादुका मिळू शकतील का, तर म्हणाले नाही ग सगळ्यांचं बुकिंग झालेलं आहे, पण कोणी कॅन्सल केलं तर होऊ शकेल, पण सहसा हा पहिलाच उत्सव असल्यामुळे असं कोणी कॅन्सल करण्याची शक्यता कमीच आहे। तू एक काम कर, तू आज बँडाला जा, आता हरिगुरुम ग्राम आहे तिथे, की तिथे बेसमेंटमध्ये कदाचित मिळू शकतील। मामाची मुलगी म्हणाली काय आहे शी आपण चूक केली, म्हटलं जाऊ दे ना त्याच्यावर आहे ना, त्याला यायचं तो येणारच एवढा विश्वास ठेव तू। आणि मी शाळेत ना परस्पर शाल वगैरे घेतली, मला खात्री होती बापू नाही म्हणणार नाही, बापू आपल्याकडे काय येणार नाही। मी शाल घेतली आणि तिथूनच परस्पर आपल्या गुरु हरिगुरुग्रामला गेले। बेसमेंटमध्ये आपले पराडकर बसलेलेच होते, म्हणे या तुमचीच वाट बघतोय। मला हसू आलं, म्हटलं बापू यायला अंबंद शब्द नव्हता, बापू थँक्स। आणि मी पादुका घेतल्या, पादुका हातात घेऊन समोर रिक्षा होती त्या रिक्षामध्ये बसले आणि दादरला यायला काही रिक्षा नाही, म्हणजे मला टॅक्सी करायला लागणार होती, म्हणून मेन रोडपर्यंत मी आले। आणि मेन रोडला मला टॅक्सीच मिळेना, किती वेळ तरी मी उभे राहिले आणि वेळ होती रात्री 8:30 बराच वेळ मी उभे राहिले, मला टॅक्सी मिळेना, म्हटलं काय करू आता। तर मी म्हटलं बाप्पा किती रे वेळपर्यंत उभं राहायचं, टॅक्सी नाही आपल्याला। आणि एवढ्यातच मी माझे हात अगदी व्हायब्रेट व्हायला लागले, पादुका हातात होते आणि हाताचं बोटं जे व्हायब्रेट व्हायला लागले मी बघायला लागले की हाताला काय झालं म्हणून। आणि एवढ्यात एक टॅक्सी माझ्यासमोर उभी राहिली, टॅक्सीवाल्याने आतूनच विचारलं दादर, मी म्हटलं हो, आणि त्यांनी दार उघडलं आणि मी बसले आतमध्ये आणि त्याला विचारलं आपको कसं मालूम पडा म्हणजे दादर जाणे काय, तो म्हणाला की मालूम पड़ा मी सब आगे इधर ये रास्ता जाता है ना उधर आगे एक आदमी खड़ा है उसने बोला मेरा इधर कोई खड़ा है उसको लेके जा दादर। मतलब कौन था वो, तो बोलता कोई टैक्सी ड्राइवर था। मैं देखने में कैसा था, तो बोलता एकदम तौड़ा, एकदम ऐसा हाइट में ज़्यादा था और तौड़ा था एकदम। मैंने क्या पहना था उसने, तो उसने बोला शर्ट पैंट, वाइट शर्ट और वाइट पैंट था और टैक्सी ड्राइवर था। मैडम आप क्यों ऐसा पूछ रही है, पहले उसकी मूछें कैसी थी, उसकी बड़ी बड़ी मूछें थी। मुझे रोना आ गया, मी रडायला लागले तिथे टॅक्सीमध्ये, मला भरून आलं, म्हटलं काय रे बाबा जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती खरंच। मी लगेच बहिणीला फोन केला, म्हटलं अगं हे बघ काय घडतं इथे। तिने म्हणाली अगं टॅक्सीत फोटो कोणाचा आहे, म्हटलं काय नाही स्वामींचं आहे। आणि तिच्याशी मी बोलत होते, ती म्हणे बाप रे बाप्पा असं म्हणाला, म्हटलं की तर टॅक्सीवाला मला म्हणतो आहे मला काय माहिती आहे, आता बापू तो म्हणतो आहे की मेरा कोई खडा आहे उसको लेके जाओ। आपण बाप्पाला आपला म्हणतो पण कुठेतरी देव मला माझं म्हणाला, मला केवढा आनंद झाला होता त्यावेळेला। आणि तर तो टॅक्सीवाला मराठी होता हे मला माहिती नव्हतं, तर तो म्हणाला की मी फोन ठेवला तर मला म्हणाला मॅडम तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का, म्हटलं हो, म्हणे मी पण महाराष्ट्रीयन आहे। मी म्हटलं बरं, तर मी म्हटलं तुम्हाला कोण भेटलो, तर मला म्हणाला तुम्ही असं का बोललात, तुम्ही काय तुमच्या हातात काय, मी म्हटलं पादुका घेऊन चालले, मी अनिरुद्ध बापू तुम्हाला माहिती आहेत का,
तो म्हणाला मॅडम मी खरं सांगू तुम्हाला की माझा भाऊ बापूंकडे जातो आणि मला नेहमी म्हणतो की तू चल रे बघ ना एकदा तरी येऊन किती छान असतं तिकडे किती आनंद मिळतो पण मी त्याचं कधीच ऐकलं नाही आणि आता तुम्हाला खरं सांगू मला जर भेटला ना टॅक्सीवाला तर बापू होता हो आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला काय देवाची अत्तरके लीला बघा आणि मी म्हटलं खरंच मी भाग्यवान आहे नाही म्हणे खरंच मॅडम मला आता मी बापूंकडे यायला लागेन आम्ही टॅक्सीने आलो पुढे आणि किती वाजले होते तरी मला टॅक्सी मिळून यायला 9:15 होऊन गेलेले आणि घरी आले मग आपले अतुल सिंह मला वाटेतच भेटले ते उपासना केंद्रातले पादुका घेऊन येत होते आणि मी टॅक्सीवाल्याला म्हणत होते पैसे घ्यायला तयार नव्हता मी म्हटलं बाळा तू वरती चल कॉफी तरी घे मला बाप्पाने माझ्या शिकवलं आहे इरून कोणाचे ठेवायचे नाहीत तू असं नको करूस तर म्हणाला नाही मी ताई असं दाखव मला पैसेही नको आहेत म्हणून बापू माझ्या गाडीतनं आले मला किती भाग्य आहे म्हटलं हो रे बाबा पण असं नको करूस की माझ्यावर ते उपकार राहणार तुझे तू कॉफी तरी घ्यायला चल वरती आणि आमचं असं चालू असतानाच अतुल सिंह आले म्हणाले काय झालं काय प्रॉब्लेम झाला म्हटलं काही नाही मग त्यांना अनुभव सांगितला तर म्हणाले नाही असा नाही पैसा लिहिलो मग त्याने मामूले असे पैसे घेतले माझ्याकडनं तो निघून गेला मी वरती आले बापांना बापाला कॉफी दिली सगळं केलं आणि म्हटलं वाजले किती 9:30 होऊन गेले बापरे आणि माझ्याकडे तर ते कलश नव्हते दोन सगळं आणायचं सामान होतं काहीच नाही आणि ब्राह्ममुहूर्त पूजा करायची होती मी लगेच आल्या पावलीत धावत बाहेर पडले मामांच्या मुलाला घेतलं जोडीला म्हटलं चल रे टॅक्सी बघूया आपण जाऊया अगं दादर बंद झालं आता वाजले किती म्हटलं असेल बापायची आपण जाऊया रे काय फुलं तरी मिळतील काहीतरी मिळेल चल जाऊया आणि खरं सांगते कबूतर खाण्यापर्यंत मी टॅक्सी नेली ते कडीकरांचं दुकान ते उघडं होतं तांब्यासाठी मी दोन कलश घेतले तिकडे विकत मामे भावाला तिथे उभं केलं आणि धावत फुलं आणायला गेली जे मला काय हवं ते सगळं मला तिकडे मिळालं मिठाईपासून सगळं मिळालं मला आणि खूप आनंद झाला आणि साधारणतः 10:15 मी घरी आले सगळं आटपून घेऊन आले आणि केवढा तो आनंद होता की माझ्या देवाला सगळं माझ्याकडं करून घ्यायचं होतं किती करतो माझ्यासाठी सगळं त्यांनी माझी सोयी करूनच ठेवली होती आणि मी घरी आल्यानंतर आम्ही अगदी म्हणतो ना की सकाळी उठून ब्राह्ममुहूर्ताची पूजाही झाली खूप आनंदात आम्ही सगळे होतो आणि हा अनुभव जो होता खरंच मी म्हटलं देवा जसा माझ्या सांगाती राहिलास तसा तू जन्मोजन्मी राहणारच आहे हे मला माहिती आहे कारण तू मला खेचून घेतलं आहेस माझं स्वप्नदर्शन देऊन त्यामुळे मला कधीच तू टाकणार नाही तुझी ग्वाही जी आहे आणि तेवढा मला विश्वास आहे तुझ्यावरती की तुम्हाला कधीच टाकणार नाही ह्या जन्मी नाही आणि पुढच्या कुठल्याही जन्मात टाकणार नाही एवढी मला तुझ्याबद्दल खात्री आहे हरिओम अम्मज्ञ बापू